अमरावती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत बच्चू कडू यांच्या प्रहारचे उमेदवार अब्रार यांनी अचानकपणे महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केलाय. अमरावतीमध्ये विधानसभा मतदारसंघातील प्रहारचे उमेदवार डॉक्टर सय्यद अब्रार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सुनील देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला. प्रहारचे उमेदवार असलेले अब्रार हे गेले काही दिवस प्रचारात होते, काही दिवस त्यांचा जोरात होता, पण काही दिवसानंतर त्यांनी फारसा प्रचार केला नाही आणि अचानक त्यांनी काँग्रेस उमेदवार सुनील देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला. अशा अचानक पाठिंबा जाहीर करण्यानं, म्हणजे अवघ्या चार दिवसांवर मतदान आलेलं असताना अचानक माघार घेऊन त्यांनी पाठिंबा जाहीर केल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. प्रहारच्या उमेदवारानं पाठिंबा दिल्यानं सुनील देशमुख यांच्या विजयाचा मार्ग सुकर होणार अशी चर्चा आहे. त्यांनी स्वयंस्फूर्तीने हा राजीनामा आपला आम्हाला पाठिंबा दिला, कारण की परवा काल ते भेटले मला, ते म्हणाले, ते मला त्यांनी सांगितलं की बाबा ते निवडणुकीत मी उभं राहिलो, पण माझ्या आता लक्षात आलं आहे की आता माझं उभं राहणं हे फोल आहे आणि जी काही मतं मी घेईल ती सिक्युलर पार्टीचीच मुळेच नुकसान होणार आहे. त्यामुळे म्हणे मी माझ्या जवळच्या लोकांशी, नातेवाईकांशी, मित्रमंडळीशी चर्चा केली आणि सर्वांनी मला सांगितलं की विनाकारण उभं राहण्यात आता काही तथ्य राहिलेलं नाही, तर तुम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या फेवरमध्ये समर्थनार्थ उमेदवारी मागत घ्या. त्याप्रमाणे त्यांनी उमेदवारी मागे घेतली.